साधनेचा आजचा तिसरा दिवस महाराजांचं आगमन झालेलं आहे. जसं की आपण पहिल्याच व्हिडिओपासून पाहत आहात, ही कठोर साधना जी बाबांनी चालू केलेली आहे त्याचा आज हा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता आजचा. आता साधना बाबा चालू करतील व त्यानंतर कीर्तन होईल. कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद होईल. बाबा दर्शनासाठी मंदिरात येत आहेत. आपण पाहत आहात बाबा मंदिरात पोहोचले आहेत. बाबा आता देवाचं दर्शन करून या साधनेला सुरुवात करणार आहेत. अविनाश महाराज त्यांच्या सोबतच आहेत. आपण सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. बाबाचं स्वागतासाठी अविनाश महाराज व त्यांच्या अर्धांगिनी शिवकन्याताई यासुद्धा सोबतच आहेत. बाबांचं आत्ता दर्शन झाल्याच्या नंतर लगेचच आरती होईल व आरती झाल्याच्या नंतर साधनेसाठी बाबा बसतील. अविनाश महाराज हे आता शंख फुकून आरतीला सुरुवात करतात. आपण आत्ताच बघितलं आरती झालेली आहे. बाबा या साधनेसाठी जे आसन केलेलं आहे या आसनेची पूजा करत आहेत.
पूजा करून आता बाबा साधनेसाठी बसणार आहेत. बाबा साधनेसाठी बसलेले आहेत, आपण सर्वजण पाहतच आहात. ही साधना आता 3 तास चालणार आहे. आजचा हा 3रा दिवस 3 तास साधना झाल्याच्यानंतर कीर्तन होणार आहे व कीर्तन झाल्याच्यानंतर महाप्रसाद होईल. बाबा साधनेसाठी बसलेले आहेत अविनाश महाराज, त्यांच्या सोबतच आहेत. आपण पाहत आहात बाबा साधनेसाठी तयार झालेले आहेत. साधना ही नित्यनियमाने 10 ते 1 पर्यंत आहे. आपण पाहत आहात आजचा हा 3रा दिवस साधना चालू झालेली आहे. आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होईल व कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद होईल. सर्व भक्तगण या साधनेकडे एक भावनेने बघत आहात हे देखील आपण पाहू शकताय. आपण पाहत आहात अशा प्रकारे ही साधना कोणीही करू शकत नाही या कलियुगामध्ये तरी. आपण सर्व पाहत आहात महाराजांचे जे साधना चालू आहे त्या साधनेचे वेळ ही 3 तासाची होती आणि ते 3 तास होतच आलेले आहेत. अविनाश महाराज हे पूजा करत आहेत देवाची आणि आता या साधनेतून महाराज बाहेर येऊन आता महाआरती होईल. या महाआरतीसाठी खूप महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भक्तगण आलेले आहेत. याचबरोबर महाराजांच्या अर्धांगिनी शिवकन्याताई या पण सोबतच आहेत. आपण पाहत आहोत बाबांची साधना झालेली आहे. बाबा आता स्नान करत आहेत बाबा. आता लगेचच स्नान झाल्याच्यानंतर सर्व जे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्यासाठी महाप्रसाद केलेला आहे. तो महाप्रसाद सर्वांना दिला जाईल. हरिनाथ भगवान की जय, जगत नारायण महाराज की जय. योगोर योगोर जय मल्ला सदानंदाता, योगोर कडे पडार महाराज की जय. पारतंड भैरवाचे सांग भले, हर हर महादेव. ऐ राजा देव दे, सदानंदिता देव दे, बोल भवानी माता की जय. यड सरिता उदेव दे, बल मामाच्या नावानं सांग भलं.